हॅलो फ्रेंड्स, आज आपण मुंड्याचं मेजरमेंट हे कसं टाकायचं हे बघणार आहोत. पंजाबी ड्रेस असो किंवा फ्रॉक असो, लहान किंवा मोठ्यांचं मुंड्याचं माप हे कसं टाकणार आहे हे बघणार आहोत. जर व्हिडिओ आवडला तर रणजी ट्युटोरियल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. तर हे बघा, यासाठी आपण डबल फोल्ड पेपर ठेवून घेतलाय. मुंडा हा ड्रेसचा किंवा फ्रॉकचा हा मेन पार्ट असतो, ब्लाऊजचाही. याला कसं टाकायचं हे आपण पाहणार आहोत. हे बघा, फ्रॉकसाठी किंवा ड्रेससाठी आपण आधीचं मेजरमेंट टाकायचं आहे शोल्डरचं. जे शोल्डर आपलं पूर्ण आहे 14 इंच, तर याचा आपण निम्मा पार्ट टाकतो इथे 7 इंचावरती. 7 वर आपण एक पॉइंट देऊन घेऊया. लहान मुलीचं असेल, जर शोल्डर 12 असेल तर आपण त्याचा अर्धा पार्ट म्हणजेच की टाकूया 6 वरती. जसं तुमचं पूर्ण शोल्डर आहे त्याचा आपण अर्धा पार्ट टाकायचा आहे शोल्डरसाठी. त्यानंतर स्टार्ट होतो इथून मग आपला मुंडा. तर मुंड्याचं मेजरमेंट हे कसं घ्यायचंय हे बघा. इथून स्ट्रेट आपण घेणार आहोत मुंड्यासाठी. जर मोठ्या माणसांचं असेल तर आपण 7 इथे मुंड्याची लांबी टाकणार आहोत. त्यानंतर लहान बेबीसाठी असेल तर मिनिमम आपण इथे जास्तीत जास्त आपण इथे 6 एवढं इथं मुंड्याचं माप टाकायचं आहे. सडनली 12-14 वर्षाचं जर आपली मुलगी असेल तर आपण त्यासाठी मुंड्याची लांबी ही 6 इंच इथे टाकायची. मोठ्यांसाठी आपण 7, लास्ट आपण इथे 8 इंचापर्यंत एवढं घेऊ शकतो मुंड्याची लांबी. हे बघा, यात विशेष असं आहे मुंड्यासाठी पाठीमागचा पार्ट असेल तर आपण सरळ लाईन ड्रॉ करून घेतो. पाठीमागचा पार्ट इथे आपण सरळ इथे लाईन ड्रॉ करून घेतली. पण जर फ्रंट पार्ट आहे, जसं की मागचा आणि पुढचा आपण दोघे पाठ सेपरेट काढतो. आतल्या पार्टसाठी म्हटलं आपल्याला 1/2 इंच हे आत घ्यायचं असतं. ड्रेस असो, फ्रॉक असो किंवा मग ब्लाऊज असो, दोघे याच्यासाठी हे काम करायचं आपल्याला. फ्रंटसाठी 1/2 इंच हे आत घ्यायचंय. स्पेशली आहे हा मुंड्याचा भाग आपला. तर हे बघा, यात मी तुम्हाला सांगेन ह्या प्रोसेस नंतर इथून आपल्याला पंजाबी ड्रेस फ्रॉक किंवा मग ब्लाऊज असो इथून आपल्याला टाकायचा असतो चेस्टचा 4था पार्ट. बऱ्याच वेळेला व्हिडिओ बघितल्यानंतर सगळ्यांनाच असे प्रश्न पडतात की 32 इंचचा असेल, 36 इंचचा असेल, ज्याला ज्या इंच वाईज हवंय त्यांना हा प्रश्न पडतो की ह्या इंचाचं पेपर कटिंग किंवा मग ब्लाऊज कटिंग कशी येईल. तर हे बघा, मी तुम्हाला सगळ्या मापांसाठी एक सांगेन. ह्या प्रोसेस नंतर ज्यांची जेवढी चेस्ट आहे त्याचा इथे सडनली 4था पार्ट हा टाकायचा आहे. सपोज आपली 32 इंचाची चेस्ट आहे तर आपण इथे आधी 4था पार्ट टाकून देऊ 8 इंच. एक आणखीन सोपं सांगेन मी तुम्हाला, ब्लाऊजचं असेल तर आपण इथे फार पार्ट तर 1.5 किंवा 2 इंच एक्स्ट्रा घेतो. आपल्याला फ्रॉक हवाय किंवा मग ड्रेस हवाय तर आपण इथे पूर्ण 2 ते 2.5 इंच एक्स्ट्रा घ्यायचंय. आता आपण इथे 2 इंच एक्स्ट्रा घेतलंय. मुंड्यामध्ये महत्वाची जी कामं करायची ती एवढी सगळी आहेत. हे बघा, मेन पॉइंट मुंड्याची लांबी. त्यानंतर सेकंड पॉइंट जो आहे तो मुंड्याचा घेर आहे. हा जर आपण बरोबर टाकला नाहीये तर इथे आपलं ड्रेस किंवा फ्रॉक किंवा मग ब्लाऊज बिघडण्याचे चान्सेस जास्त असतात. हे बघा, पाठीमागचा पार्ट टाकायचा आहे तर आपण गोलाई देऊ इथे 1.5 इंचाची. हे बघा, बऱ्याच वेळेला सडनली आपण उचलून ह्या पद्धतीने इथे टेप ठेवून देतो आणि 1.5 पॉइंट सडनली देऊन देतो. आणि तुम्ही दुसऱ्या व्हिडिओमध्ये बघितले असेल की वरून 1 3 इंच घेता. हे बघा, सेकंड टर्म ही दुसरी पद्धत आहे एक इथून. पण जर अलगत विचार केला तर हे बघा, हा पॉइंट अगदी सरळ येतो आपल्या फिक्सवाल्या पॉइंट पासून. त्याच्यामुळे घेर देताना आपल्याला ही तिघे पॉइंट मॅच करत ज्या पद्धतीने आपल्याला राऊंड शेप द्यायचा आहे. आता बघा, पाठीमागचा पार्ट आपल्याला 1.5 इंचावर द्यायचा या पद्धतीने. नीट लक्षात घ्या, मागच्या पार्टसाठी आपण 1.5 इंचावर गोलाई देतोय. तर हे बघा, हे झालं. तुम्हाला प्रश्न पडला असेल हे तर आपण मोठ्यांसाठी टाकलं, मग जर लहान मुलींसाठी टाकायचं तर आपण मिनिमम पाठीमागचा घेर हा 1 इंचावर घ्यायला हवा. ते बघा, लहान मुलींसाठी फार फार तर आपण इथे 1/4 इंचापर्यंत पाठीमागचा घेर हा घेऊ शकतो. 12-14 वर्षांच्या मुलींसाठी आपण 1/4 इंचापर्यंत मुंड्याचा घेर हा घेऊ शकतो पाठीमागचा. हे बघा, फ्रंटची गोलाई द्यायची आपल्याला. तर फ्रंटची गोलाई आपण आतल्या पार्ट पासून देऊया. मोठ्यांसाठी आपण घेणार आहोत हे 1 इंचावरती. 1 इंचावरती आपण अलगद हातल्या हातानेही गोलाई देणार आहोत मुंड्याची या पोर्शन मध्ये. फ्रंटचा पार्ट हा पूर्णपणे निमुडता असतो, त्यामुळे देतानाही आपल्याला अगदी आतल्या हाताने द्यायची या पद्धतीने. लहान मुलांसाठी मिनिमम आपण इथे 1 पॉइंट कमी करून घेऊया. 1 पॉइंट आपण इथे कमी करून घेऊया. हे बघा, 1 मी इथे 1 पॉइंट कमी करून घेते या पद्धतीने.
हे बघा मेन पार्ट आहे आपला मुंड्याच्या लांबीचा. तर जेवढं आपण मी सांगते तुम्हाला मोठे किंवा लहान असो, तर लास्ट आपल्याला लहान बेबी जरी असली आपलीवाली मिनिमम 5 ते 6 वर्ष इतकी, तर इथे आपल्याला मुंड्याची लांबी घ्यायची ही 5.5 इंचावरती. 5.5 इंचावरती मुंड्याची लांबी घ्यायची. त्यानंतर आपण इथे सेकंड 6 साडे 6 इंचापर्यंत घेऊ शकतो. आणि मोठ्यांचीच घ्यायची तर आपण इथे मुंड्याची लांबी 7 ते 8 इंच लास्ट आपण ही एवढी घ्यायची. यापेक्षा मुंड्याची लांबी ही वाढत नसते. तर हा आहे मुंड्याचा मेन पार्ट. यात जर तुम्हाला अजून काही प्रश्न पडले असेल तर प्लीज मला तशी कमेंट करा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा.